आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हसू नको यार हर्षदा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? अगं माझ्या मनात ना, माझ्या मनात आहे ते मी तुला सांगतो. सांग ना. हर्षदा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव यू. रोजच्या भेटी गाठींमुळे आमच्यातलं प्रेम वाढतच गेलं. आम्ही दोघं एकमेकांचे कधी झालो मला कळलंच नाही ग ताई. काय झालं? बरी आहेस ना तू? उलटी का झाली? काय नाही, बरी आहे मी एकदम ओके. काय ग परत उलटी झाली? कालपासून उलट्या करते आणि ओके काय बोलते? अग खरच ओके आहे मी. तुला उलट्या कशामुळे होत आहेत ना हे कळतंय मला. काल इंटरव्ह्यूला पास झालीस ना, नोकरी मिळाली, या आनंदात काहीतरी अरबट चरबट खाल्लं असशील आणि त्यात बाहेरचं पाणी प्यायलं असशील, त्यामुळे तुला फूड पॉइझन झालं असेल. हा मला पण असंच वाटतं दादा. मी येते. हे खा, हे असं अरबट चरबट काही खाऊ नकोस, घरातलंच खात जा. प्राची, हिला रोज डबा देत जा. हो. आणि हो, नोकरी मिळाल्याबद्दल तुझं अभिनंदन. बघ मोठा भाऊ आहे ग मी तुझा, त्यामुळे रागाने काहीतरी बोललो असेल, पण डोक्यात काही ठेवू नकोस. आता फक्त कामावर फोकस, कळलं? हो दादा. दादा सकाळी चहात साखर जरा जास्त घेतली होती का रे? म्हणजे?
इतका गोड गोड बोलतोय बाय तुला बरं वाटत नाही डॉक्टरकडे जाऊया काय आई अगं नको मी बाहेरचं खाल्लं ना म्हणून उलट्या होत आहेत बाकी काही नाही अगं मी एकदम ओके तू नको काळजी करूस हा ताई तरी पण एकदा चेकअप करून घ्या हा अगं नको म्हटलं ना मी आणि गिरीजाताईने पल्स चेक केलीये ना मी बरी आहे अगं येते मी कोणाचा फोन आला याला काय झालं सकाळ सकाळ मला फोन करायला याचे पैसे द्यायचे राहिलेत का हा बोला अभिनंदन भावा आज आपल्यासाठी का दिवस आहे म्हणजे अरे 10 वर्षापूर्वी आजच्या दिवशी तू दारू प्यायला सुरुवात केली होतीस पार्टी तर व्हायला पाहिजे ना भावा अरे हो रे अरे 10 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही रे मग सांग कधी येतोय पार्टी मी मी पार्टी हो मग अरे नाही ते खडकी चालू आहे रे सध्या पैसे नाहीत आपल्याकडे हे बघा तू पार्टी दिली नाही ना तर तुझी आणि माझी दोस्ती विसरून जा अरे भावा रागू नको ना रागू नको हा मग आता बघतो काय व्यवस्था होते का हा लवकर बघ आपले मित्र इथं वाट बघतात ते हा 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 पण रागू नको हा यार त्यांना पार्टी द्यावी लागणार यांना पार्टी नाही दिली तर ह्यांच्या पार्टीला जाता नाही येणार आता पैसे कुठून आणायचे सगळे कागदच पडतायत पैसे पण नाही आपल्याकडे काय करायचं आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई आई आईया आयशे 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 अगं आराम कर जरा किती काम करशील आता तुला आराम मिळावा म्हणून घरात सून आणली तरी देखील तू कामात म्हणजे काम कर तू हे जीवन कर आयशे तुझ्या हाताला जी चव आहे ना ती कोणाच्याच हाताला चव नाही बघ प्राचीचे सुद्धा नाही काय पाहिजे तुला काय पाहिजे आता तू स्वतःहून विचारतेस म्हणून सांगतो हा म्हणजे माझा मित्र आहे ना त्याची आई माझी कशी तू आई तशी त्याची आई तिचा वाढदिवस आहे ना आणि आम्ही सगळे मिळून तो साजरा करणार आहे म्हणून जरा पैसे हवे होते मला नकोय त्याच्यासाठी साजरा करायचा लाज नाही तुला परत पैसे मागायला आला ना तर चटकन देईन तुला नाही घेत ना वाढदिवस साजरा करायचा कसा करायचा साजरा आईने फाट्यावर मारलं आता दारूसाठी पैसे कुठून आणू काहीच कळत नाही रे रवळनाथा तुला पुन्हा कसं माझ्या मनातलं कळलं आता अरे मी तुझा भाऊ आहे रे अरे मला तुझं मन कळतं दारू आणि तुझं मन एकमेकात एवढं गुंतलंय ना रे की तुझ्या मनात फक्त आणि फक्त दारूच आहे दादा अरे मला कुठे मारतोयस अरे दादा बाहेर बघ अरे पैशांचा पाऊस पडतोय बघ जा अरे काम माझी मस्करी करतो शिटल्या अहो थांबा थांबा कुठे चाललात मॅडम ना भेटायचं होतं एवढ्या सकाळी मॅडम एवढ्या सकाळी कोणाला भेटत नाही नंतर या अहो आमचं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे आम्ही काल पण येऊन गेलो होतो मॅडम ओळखतात आम्हाला ठीक आहे
जा अर्षदा हे घे तू थांब इथे जा मी आले. आई ही शेड कशी आहे ग? ही छान आहे ग, पण दुसरी एखादी बघ ना. मॅडम हे पुन्हा आली. अरे गिरीजा ये ना, ये बस बस. नाही काका असू दे. मयुरी तू आज जा. काय ग, काय काम आहे? हो आपलं काल जे बोलणं झालं त्यावरून काय काम आहे असं कसं विचारू शकता तुम्ही? हर्षदा आणि विघ्नेश बद्दल तुम्ही काय निर्णय घेतलाय ते विचारायला आले. कसला निर्णय? त्यांच्या लग्नाबद्दल तुम्ही काय ठरवलंय? तुला हा सगळा काय खेळ वाटतोय का ग? एवढा मोठा निर्णय एका दिवसात घेता येतो? जरा धीर धर. नाही मला मान्य आहे की हा निर्णय खूप महत्वाचा आहे, तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. पण हर्षदाच्या पोटातलं बाळ ते तर फार वेळ थांबू शकत नाही ना, त्यामुळे जो काय निर्णय आहे तो आपल्याला जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर घ्यावा लागणार आहे. मी काय करायचं ते तू मला सांगू नकोस.